वजन कमी करणं सोपं आहे की वाढवणं, तुम्हाला काय वाटतं? नमस्कार, मी डॉक्टर क्षितिजा. डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजकाल बरेच जण स्त्री असतील, पुरुष असतील, तर त्यांना एक सुडोल असा बांधा हवा आहे, किंवा थकवा, अशक्तपणा जाणवतो, वजन थोडंसं वाढवायचं आहे, वजन कमी असल्यामुळे त्यांना कमीपणा वाटतो, किंवा ते कॉन्शियस होतात, कॉन्फिडन्सची लेवल कमी आहे, आणि अशातच ते वजन वाढवण्यासाठी औषधं घेतात, त्यामुळे चरबी वाढते किंवा अंगावर सूज येते, असं चेहरा वगैरे असं फुकल्यासारखा दिसतो. कारण या औषधांमध्ये स्टिरॉइड्स असतात आणि स्टिरॉइड्सचे आरोग्यावर, शरीरावर अजूनही अनेक दुष्परिणाम होतात. आयुर्वेदानुसार अतिस्थौल्याची चिकित्सा, म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे त्यांच्यापेक्षा अतिकार्श, म्हणजेच ज्यांना वजन वाढवायचं आहे त्यांची ट्रीटमेंट करणं हे जास्त सोपं आहे, पण अर्थातच त्यासाठी त्याची योग्य पद्धत माहीत असणं, शास्त्रोक्त पद्धत माहीत असणं आवश्यक आहे. कारण वजन वाढवणं म्हणजे फक्त मेद, चरबी वाढवणं नाही, तर बोन्स, मसल्स आपल्याला स्ट्रॉंग करायचे आहेत. चरबी जरी असेल तरी त्याचं इक्वल डिस्ट्रीब्युशन आपल्या पूर्ण शरीरावर झालं पाहिजे. एक हेल्दी वेट गेन आपल्याला करायचं आहे, तेच टिकून देखील राहतं, तात्पुरत्या स्वरूपामध्ये नसतं. आणि त्यासाठी भरपूर खा किंवा दूध केळी घ्या असे बरेच सल्ले आपल्याला ऐकायला मिळतात, ते आपण ट्राई करतो पण काहीही उपयोग होत नाही. म्हणूनच अगदी सकाळी उठल्यापासून झोपेपर्यंत काय काय करायचं, काय कधी कसं किती खावं, काय टाळावं, कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या जरी आपण फॉलो केल्या तरी त्याचे खूप सुंदर रिझल्ट्स मिळतात, खूप छान वेट गेन देखील होतं. त्यासोबतच आयुर्वेदिक औषधी आपल्याला काय घेता येईल सर्वांसाठीच, ज्याचे रिझल्टही खूप उत्तम आहेत, तर हे देखील व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, खूप माहितीपूर्ण असणार आहे, काहीही स्किप करू नका. आणि आवडला तर लाईक, शेअर आणि हो, अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर लगेच सबस्क्राईब करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील. वाढत नाही, यामध्ये दोन प्रकारचे पेशंट्स असतात, हे आधी थोडंसं समजून घेणं प्रत्येकाने गरजेचं आहे. पहिलं म्हणजे की ज्यांना भूकच लागत नाही आहे, जीर्णाचा त्रास होतोय, किंवा काहीतरी आजार आहे, थायरॉइड, डायबिटीस, टीबी, किंवा पोटाचे काही त्रास, अल्सरेटिव्ह कोलायटिस, क्रॉन्स डिसीज, IBS, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, किंवा खूप दिवसातून 3-4 असे सलग जुलाब होत आहेत, त्यालाच आयुर्वेदामध्ये ग्रहणी असं म्हटलेलं आहे, पित्ताचा त्रास आहे, तर अशा म्हणजे कुठलाही आजार असेल तर त्याची आधी प्रॉपर ट्रीटमेंट घेऊन हे उपाय सुरू करणं, किंवा त्या ट्रीटमेंटसोबत जर का हे उपाय सुरू केले तरी देखील त्यांना निश्चितच फायदा होतो. आणि दुसरा प्रकार म्हणजे की भूक पण खूप लागते, भरपूर खातायत पण खाल्लेलं कुठे जातं काहीच कळत नाही, अंगी तर काहीच लागत नाही, काहीच दिसत नाही, सगळेजण खात जा असं म्हणत असतात, तर त्यांच्यावर हे जे उपाय आहेत आज मी सांगणार आहेत ते तात्काळ परिणाम करायचं, याआधी काय करायचं नाही हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे की जंक फूड, जे तळलेले बेकरीचे पदार्थ आहेत, खूप स्पायसी, तिखट, मसाल्याचे, चायनीज, पिझ्झा, बर्गर, मिसळ, हे जे पदार्थ आहेत बंद करायचे आहेत. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की ज्यांना हे पदार्थ आवडतात त्यांच्यामध्येच वेट गेन फारसं होताना दिसत नाही, त्यामुळे एकदम बंद करणं तर शक्य नाही आहे, त्यामुळे हळूहळू प्रमाण जे आहे ते कमी करायचं. बऱ्याचदा असं होतं की हे जास्त आपण खाऊ म्हणजे मग वजन वाढेल असा समज असतो, पण यामुळे एक जे आपल्याला हेल्दी वेट गेन आहे ते होत नाही, नको त्या ठिकाणी शरीरामध्ये चरबी साठत जाते, किंवा मग त्यातून बरेचसे अपचनाचे वगैरे जे त्रास आहेत, किंवा अजूनही इतर अनेक शारीरिक तक्रारी ह्या सुरू होतात. आणि दुसरं म्हणजे की मनाला स्थिर करायचं आहे, मनाची चंचलता, अस्थिरता जी आहे त्यामुळेच अंगाला लागत नाही बऱ्याचदा, खूप धावपळ करण्याची वगैरे सवय असते, कारण काम, क्रोध, मोह, मद, मत्सर हे षडरिपू जे आहेत यांच्यापासून आपल्याला लांब राहायचं आहे. शरीर आणि मन यांचा काय संबंध आहे हे म्हणजे आपल्याला बऱ्याचदा लक्षात नाही येत नाही. आयुर्वेदामध्ये देखील त्याचं खूप सविस्तरपणे वर्णन आलेलं आहे, शरीर मन हे इंटरकनेक्टेड आहे, शरीराला काहीही त्रास झाला तर त्यामुळे आपलं मन, माइंड हे विचलित होतं, काहीही मानसिक आघात झाला किंवा मनाची चंचलता असेल तर त्याचा त्रास शरीराला देखील होत असतो.
आयुर्वेदामध्ये देखील अति कार्श म्हणजे जे अंडरवेट आहेत त्यांची चिकित्सा ट्रीटमेंट करताना फॉर्म्युला सूत्र आलेला आहे, ते म्हणजेच अचिंतया हर्षणेन ध्रुवम संतर्पणेच स्वप्न प्रसंगाश्च कृशो वराह इव पुष्यती। अचिंतया म्हणजे काळजी न करणं, हर्षणेन हर्ष म्हणजेच आनंद, आतून आनंदी शांत समाधानी राहणं, निद्रा म्हणजे शांत झोप आणि पौष्टिक आहार। आता यामध्ये हे गणितामध्ये जसं सूत्र असतं, फॉर्म्युला असतो आणि त्यामध्ये त्याचे जे सर्व फॅक्टर्स आहेत ते योग्य पद्धतीने आपण टाकले तरच आपल्याला जो अपेक्षित रिझल्ट आहे म्हणजे तिथे हेल्दी वेट गेन तो मिळतो, त्यामुळे हे सर्व पाळणं गरजेचं आहे। आपल्या दिनचर्याला दिवसभर काय काय करायचं याला सुरुवात करूयात। तर सगळ्यात पहिलं म्हणजे की दिवसाची सुरुवात ही लवकर झाली पाहिजे, किमान 6 तरी उठलं पाहिजे, कारण सकाळी आपले म्हणजे 9-10 वाजेपर्यंत आपला जो अग्नी आहे, पचनशक्ती जी आहे ती उत्तम असते, त्यावेळेला आपण जे काही खातो किंवा जे काही करतो ते पटकन अंगी लागतं, शरीरामध्ये ॲब्सॉर्ब होतं, तर मूत्राचं विसर्जन, दात वगैरे घासून आपलं जे रुटीन आहे, त्यानंतर 2 फक्त कोमट पाणी जे आहे ते प्यायचं आहे, खूप जास्त पिऊ नका त्यामुळे भूक मरते, त्यानंतर 1-2 केळी म्हणजे देशी असतील तर उत्तम, किंवा आपली जी नॉर्मल मार्केटमध्ये मिळतात त्यातील ही छोट्या आकाराची केळी शक्यतो घ्या, 2 घेतली तरी चालेल, कारण जी मोठी केळी असतात त्याच्याने गॅसेस होतात, तर ही जी केळी आहे ही खूप मदत करते आपल्याला वजन वाढवण्यासाठी, किंवा दिवसभर आपल्याला जर का खूप पातळ मलप्रवृत्ती होत असेल, 3-4 वेळा वगैरे बऱ्याच जणांना जावं लागतं, तर तो मल घट्ट करण्यासाठी सुद्धा ही जी केळी आहे ही चांगल्या प्रकारे काम करते। फारच एखाद्याला सायनोसायटीस किंवा ॲलर्जीची सर्दी दमा असं काहीतरी त्रास असेल तर अशांनी सगळ्यात उत्तम पर्याय म्हणजे मोरावळा घेणं, आवळ्याचा जो मुरांबा असतो तो इम्युनिटी वाढते त्याच्याने, अजूनही विटॅमिन सी भरपूर असतं तर त्याचे अजूनही अनेक फायदे आपल्या शरीराला मिळतात, पित्त आम्लपित्तसुद्धा त्यामुळे कमी होतं। त्यानंतर 1-15 गॅप देऊन साधारण अर्ध्याभर तासासाठी व्यायाम करणं गरजेचं आहे। बऱ्याचदा आपल्याला वाटतं की व्यायाम केलं की माझं वजन कमी होईल, पण असं नाही आहे, अतिव्यायाम पण करू नका, कारण खूप जास्त व्यायामाने पण वजन जे आहे ते कमी होतं, किंवा कारणच हे असतं वेट न वाढण्यासाठी अतिव्यायाम, त्यामुळे अर्धाभर तास 10-20 सूर्यनमस्कार, जी सोपी योगासनं आहेत ती, किंवा फास्ट वॉकिंग चालणं जे आहे याला, तर हे झालंच, आणि मनाला कंट्रोल करण्यासाठी मन शांत ठेवण्यासाठी प्राणायाम देखील करू शकता। व्यायाम झाल्यानंतर 1 5-10 अंगाला तिळाच्या तेलाने मसाज करा, अभ्यंग ज्याला आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे, त्यामुळे देखील शरीर हे पुष्ट होतं। आंघोळीनंतर आपल्याला घरगुती प्रोटीन शेक म्हणजे अगदी मॅजिकप्रमाणे जे काम करतं शरीरावर वजन वाढवण्यासाठी असेल, थकवा अशक्तपणा कमी करण्यासाठी, शरीराला बल देण्यासाठी खूप पूर्वीपासून वापरात आहे, अगदी घरच्या घरी पटकन आपल्याला बनवता येतं, त्यासाठी 4-5 खारीक, 4-5 बदाम आणि आवडत असतील तर काजू देखील त्यासोबत आपण रात्रभर भिजवायचे आहेत, भिजवल्यानंतर सकाळी बदाम जे आहेत ते सोलून घ्या। एका व्यक्तीसाठीचं हे प्रमाण मी सांगितलेलं आहे, जसं आपण बनवतो जास्त लोकांसाठी त्याप्रमाणे जास्त वाढवू देखील शकता, तर बदाम सोलून खारीक जे आहे ते देखील अशा पद्धतीने स्वच्छ करून आपल्याला त्याचे तुकडे करून घ्यायचे आहेत, त्यामध्ये आपल्याला थोडं करून दूध टाकून मिक्सरला ते फिरवून घ्यायचं आहे, यामध्ये दूध जे आहे ते पचायला थोडंसं जड जातं किंवा त्याच्याने गॅसेस वगैरे होतात, बऱ्याच जणांना आवडत नाही, तर त्याचं पचन होण्यासाठी म्हणून सुंठ अगदी 1/4 चमचा किंवा चिमूटभर सुंठ जी आहे ती टाकायची आहे, चवीसाठी किंवा पित्त आम्लपित्ताचा त्रास असेल तर विलायची देखील यामध्ये ॲड करू शकता, हे ऑप्शनल आहे, पण बदाम आणि खारीक हे मात्र कंपल्सरी यात आपल्याला टाकायचं आहे। 1 दूध साधारण टाकल्यानंतर असा जो घट्ट प्रोटीन शेक आहे तो तयार होतो, अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वच जण घेऊ शकतात, खूप सुंदर याच्याने रिझल्ट जे आहेत ते मिळतात, हे मिस करू नका। हा शेक घेतल्यानंतर किमान तासभर तरी दुसरं काहीही खायचं नाही, चहा कॉफी तर अजिबात घेऊ नका, ते घेतलं तर याचा काहीही उपयोग होणार नाही, पूर्ण दिवसभरामध्ये देखील आपल्याला जितकं कमीत कमी होईल तितकं चहा कॉफीचं सेवन करायचं आहे, कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे चहामध्ये जे टॅनिन निकोटीन असतं त्यामुळे आपली बॉडी जी आहे ती जळते, तर दिवसभर जे आपण खाताना एक गोष्ट लक्षात घ्या की आयुर्वेदामध्ये मधुर रस, गोड चव जी आहे
ती ब्रुहण करणारी, शरीराचं पोषण करणारी सांगितलेली आहे. त्यामुळे गोड जास्तीत जास्त खाणं, मग त्यामध्ये नाश्त्यासाठी म्हणून विविध प्रकारच्या खिरी, तांदूळ, रवा असेल किंवा नाचणी, अशा वेगवेगळ्या साबुदाण्याची खीरसुद्धा उत्तम आहे. आणि ब्रुहण करण्यासाठी सर्वात सर्वोत्कृष्ट जे सांगितलेले आहे ते म्हणजे गहू, गव्हाची खीर. पण कुठलीही खीर बनवताना त्यामध्ये भरपूर तूप, दूध हे घालून आपल्याला घ्यायचं आहे. म्हणजे बऱ्याचदा असा प्रॉब्लेम असतो की ज्यांना वजन वाढवायचं किंवा कमी आहे त्यांना तूप, दूध आवडत नाही किंवा गोड आवडत नाही, तर ते तर आपल्याला कधीतरी म्हणजे टाळता येऊ शकतं. तर चेंज म्हणून दुसरं जे आहे, फक्त तिखट, स्पायसी खूप जास्त पदार्थ आहेत ते घेऊ नका. उपीट असेल, तुपामध्ये केलेलं उपीट किंवा भरपूर तूप लावलेले विविध पराठे, पराठ्यासोबतही सॉस न घेता दही घेतलं तर उत्तम. अगदीच नाश्ता करणं शक्य होत नसेल, काहीतरी कॉलेज ऑफिसला वगैरे जायचं आहे, तर हे सगळं सकाळी केल्यानंतर आपल्याला 10-11 जेवणाची सुद्धा भूक लागू शकते. जेवणाच्या अगोदर एक नियम कंपल्सरी पाळायलाच हवा, अर्धा तास तरी, किमान अर्धा तास जास्त प्रमाणामध्ये पाणी पिऊ नका. खूपच तहान लागली, 1-2 घोट पिऊ शकता. खूप जास्त पाणी प्यायलं तर पाण्याने स्पोट भरून जाईल. आणि जेवण झाल्यानंतर देखील 1-1.5 तास तरी खूप जास्त प्रमाणात पाणी प्यायचं नाहीये. त्यामुळे पण पचन व्यवस्थित होत नाही, खाल्लेलं अंगी लागत नाही, जेवतानाच घोट घोट पाणी जे आहे ते घ्यायचं आहे. आणि जेवताना शक्यतो गरम गरम असेल असंच खा, म्हणजे त्यामुळे भरपूर खाल्लं जातं, पोटभर खाल्लं जातं, त्यातले जे सर्व पोषक घटक, न्यूट्रिएंट्स आहेत ते देखील शरीराला मिळतात. म्हणजे मेस वगैरे असेल तरी देखील डबा आणून खाण्यापेक्षा अशी बघा की जिथे आपल्याला जाऊन गरम गरम खाता येईल. जेवणामध्ये देखील सर्वच जे पदार्थ आहेत, आपण राईस प्लेट, पूर्ण थाळी ज्याला म्हणतो, की पोळी असेल, भाजी म्हणजे एक सुकी भाजी, पातळ भाजी किंवा वरण, आमटी वगैरे अशा पद्धतीने भरपूर खोबरं वगैरे घालून केलेली, कारण शेंगदाण्याने पण पित्त वाढतं, त्यामुळे देखील बऱ्याचदा वजन वाढत नाही. त्यासोबतच भाज्या असतील, म्हणजे शक्यतो ज्या स्टार्ची फूड आहेत ते जास्त घेणं सांगितलेलं आहे. गुड फॅट्स म्हणजे तूप हे आहारामध्ये हवंच, लोणी असेल, तूप असेल. गुड कार्बोहायड्रेट्स म्हणजे त्यामध्ये भात आलं, त्यानंतर बटाटा आहे, रताळ, लाल भोपळा किंवा गाजर वगैरे हे जे आहे. त्यासोबत एखादी चटणी असेल जवसाची का, म्हणजे विविध प्रकारच्या व्हरायटी ऑफ फूड ठेवायचं आहे आपल्याला. ताट भरून जे आहे ते विविध प्रकारचं अन्न हे घ्यायचं आहे. आपली जी राईस प्लेट आहे ती उत्तम यासाठी ठरते. आणि कंपल्सरी तूप तर घ्यायचंच आहे. दिवसभरामध्ये 2-3 चमचेपर्यंत देखील घेऊ शकता. फक्त लोणचं आणि पापड जे आहे ते मात्र टाळावं. आणि भाज्यांमध्ये आपल्याला जे हरभरे आहेत, काबुली चणे ज्याला म्हणतो, ते, मटकी, मूग, अख्खा मसूर हे सर्व घ्यायचं आहे. डाळी वगैरे जे आहेत, प्रोटीन्स त्यामध्ये भरपूर असतात जे आपल्याला मसल बिल्डअप करण्यासाठी मदत करतात. तर डाळीसुद्धा रोज आहारामध्ये असायला वाढवायचं आहे. म्हणून लगेच कालपर्यंत 2 पोळ्या खाण्याची सवय होते, आज लगेच 4 पोळ्या खा असं करून उपयोग नाहीये, ते पचणार नाही आपल्याला. त्यामुळे हळूहळू आहाराचं प्रमाण जे आहे ते वाढवायचं आहे. आपण आपलं रुटीन व्यवस्थित ठेवलं की आहाराचं प्रमाण जे आहे ते सुद्धा वाढतं आणि ते खाल्लेलं अंगी लागतं. जेवण करताना पण नेहमी एका ठिकाणी शांत बसून, मांडी घालून, व्यवस्थितपणे अन्न जे आहे ते चावून खायचं आहे. लाळ मिक्स व्यवस्थित होते, त्यामुळेच जे मसल्स वगैरे आहेत सर्व धातूंचं पोषण शरीरातील योग्य रीतीने होतं. खाताना आपलं जे पूर्ण लक्ष आहे, डोळे असतील किंवा, म्हणजे बऱ्याचदा आजकाल असं होतं की TV मोबाईल बघत जेवलं जातं, तर पूर्ण लक्ष आपल्या ताटाकडं हवं, काय खातोय काय नाही, यामुळे सुद्धा लाळ भरपूर सिक्रीट होते आणि खाल्लेलं मगाशी सांगितल्याप्रमाणे योग्य रीतीने अंगी लागतं. जेवण झाल्यानंतर देखील, म्हणजे जेवताना तर आपलं डोकं शांत ठेवायचंच आहे, जेवण झाल्यानंतर देखील लगेचच घाई गडबडीत कामाला वगैरे लागू नका. 10 मिनिट शांत मांडी घालून बसा. त्यानंतर शतपावली, 100 पावलं चालणं जे आहे ते ठेवावं. त्यासोबत म्हणजे जेवण झाल्यानंतर आपल्याला एक दही साखर, अर्धी वाटी दही आणि साखर त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून ते खायचं आहे. यामुळे जेवणानंतर जर का शौचाला जाण्याची वगैरे सवय असेल किंवा तसा त्रास होत असेल, तर त्यामुळे मलाला या घट्टपणा आणण्याचं काम दही जे आहे ते करतं. खाताना पण म्हणजे आपण काला करून, कूस करून जे आहे, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा गावठी किंवा बालिशपणाचं वाटतं, पण जर का खाण्याला वेळ देता येत नसेल प्रॉपर, भरपूरच काम आहे, पटकन घाई गडबडीत खायचं, तर अशा वेळेला कूस करून खाणं हा खूप चांगला ऑप्शन आहे. पूर्वीपासून वजन वाढवण्यासाठी, तब्येत सुधारण्यासाठी हे म्हणजे अंमलात आणलं जातं.
जेवण झालं की शतपावली झाल्यानंतर एक 1.5 तासांचा वगैरे गॅप देऊन डाव्या कुशीवर झोपणं देखील गरजेचं आहे. रात्रीची 8 तासांची किमान शांत झोप ही सुद्धा वजन व्यवस्थित वाढवण्यासाठी, म्हणजे TV मोबाईलचा वगैरे वापर कमीत कमी करून रात्रीची शांत झोप घेण्याचा प्रयत्न जरूर करावा. ते सुद्धा वजन वाढवण्यासाठी खूप आवश्यक आहे. तर 4-5 वाजता पण काहीतरी हेल्दी खाणं गरजेचं आहे. चहा कॉफी अजिबात त्यावेळेला घ्यायची नाही, घ्यायचीच असेल तर अगदी 1/2 कप वगैरे. आणि त्यावेळेला हेल्दी ऑप्शनमध्ये आपण पुन्हा 2 केळी किंवा कधीतरी चिकू, कधीतरी ड्रायफ्रुट्स असतील, मनुके, बदाम असे विविध प्रकारचे, काजू पिस्ते जे आहे ते थोडेसे गरम असतात त्यामुळे उन्हाळ्यामध्ये त्याचं सेवन जे आहे ते कमीत कमी करावं. किंवा पुन्हा खीर वगैरे बनवून खाता येत असेल तर, म्हणजे ज्या पद्धतीने आपलं रुटीन आहे त्या पद्धतीने हे जे आहे हे ॲडजस्ट करायचं आहे. फक्त आपल्याला कधीही खाताना ते हेल्दी आहे का, घरचं आहे का, याचा थोडासा विचार जो आहे तो कायम ठेवायचा आहे. रात्रीचं जेवण जे आहे ते सुद्धा आपल्याला 7 जास्तीत जास्त 8 च्या आतच करायचं आहे. ते सुद्धा दुपारसारखं व्यवस्थित ताट भरून भात, आमटी, भाजी, पोळी, अगदी गव्हाची पोळी म्हणजे त्याच्याने त्रास होत असेल तर ज्वारीची भाकरी रात्रीच्या जेवणामध्ये घेऊ शकता तुम्ही. किंवा दूध भाकरीचा काला मघाशी सांगितल्याप्रमाणे उसकरून, किंवा आमटी भाकरी जी आहे ती सुद्धा चपाती आमटी अशा पद्धतीने नक्कीच घ्यावं. जेवणाला खूप जास्त उशीर झाला तर त्यामुळे अपचनाचा त्रास होतो, झोप जी आहे आपली ती सुद्धा डिस्टर्ब होते. त्यामुळे जेवण लवकर करून त्यानंतर आपलं जे मघाशी सांगितल्याप्रमाणे मांडी घालून बसणं किंवा शतपावली हे जे रुटीन आहे ते तसंच ठेवावं. वजन वाढवण्यासाठी केळी चिक्कूसोबतच आंबासुद्धा खूप मदत करतो. आता आंब्याचा सीझन येतोय त्यामुळे सकाळी, दुपारी किंवा संध्याकाळी 4-5 वाजता भरपूर दूध तूप घालून केलेला आमरस देखील आपण ग्लासभर पिऊ शकतो. त्यामुळे खूप मदत होते. फक्त हे दिवसाच घ्यावं, रात्रीचं घेणं शक्यतो टाळावं. किंवा पुरणाची पोळी वगैरे जी बनवली जाते रात्री जेवण झाल्यानंतर आपण जे चालून आलेलं झोपताना 1 ग्लासभर दूध, दूध हे खूप गरजेचं आहे. वजन वाढवायचं असेल तर दुधासोबत, तुपासोबत आपल्याला मैत्री करणं गरजेचं आहे. तर 1 ग्लासभर दुधामध्ये आपल्याला आयुर्वेदिक औषधीच्या दुकानातून 3 चूर्णं आणायची आहेत. पहिलं म्हणजे की शतावरी, दुसरं अश्वगंधा आणि तिसरं बला, म्हणजे बलाचूर्ण. तीनही बल्य मधुर गणातील सांगितलेले आहेत, शरीराचं पोषण करण्यासाठी सर्वोत्कृष्ट औषधी आहेत. शतावरी आणि अश्वगंधा हे 1/2 ते 1 छोटा चमचा आणि बलाचूर्ण जे आहे ते याच्या निम्म असं आपल्याला गरम दुधामध्ये मिक्स करायचं आहे. वजन वाढवायचं आहे तर दूध हे शक्यतो म्हशीचंच वापरावं. आणि जर का दुधाचं पचन व्यवस्थित होत नसेल, गॅसेस वगैरे होत असतील तर सुंठ पावडर थोडीशी त्यामध्ये ॲड करू शकता. हे झोपताना आपल्याला सलग 3 महिने घ्यायचं आहे. खूप सुंदर याचे रिझल्ट्स मिळतात. थकवा असेल, अशक्तपणा असेल, किंवा मुली स्त्रियांमध्ये छाती व्यवस्थित डेव्हलप झालेली नसेल ब्रेस्ट एनलार्जमेंटसाठी, किंवा मुलं पुरुषांमध्ये वगैरे कमजोरी असते किंवा धातू क्षीणता झालेली आहे तर त्यासाठी सुद्धा याचे खूप छान रिझल्ट्स जे आहेत ते, म्हणजे आपण स्वतः ठरवलं पाहिजे की आपल्याला वजन वाढवायचं आहे तर हे जे सगळं रुटीन मी आता सांगितलेलं आहे हे आपल्याला फॉलो करायचं आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आपलं प्रत्येकाने आपला जो बॉडी टाईप आहे किंवा अनुवंशिकतेने जे आपल्याकडे आलेलं आहे तो जो बॉडी टाईप आहे तो फारसा चेंज होणार नाहीये. एक हेल्दी बॉडी जी आहे ती आपल्याला गरजेची आहे. म्हणजे उदाहरण साधं घ्या की हत्ती आणि जिराफ. हत्तीने कमी खाल्लं म्हणून तो जिराफासारखा सडपातळ होऊ शकत नाही, किंवा जिराफाने खूप जास्त खाल्लं म्हणून तो हत्तीसारखा होऊ शकत नाही. तर हे लक्षात घेऊन आपल्या म्हणजे एक पॉझिटिव्ह माइंडनी हे जे आत्ता उपाय सांगितलेले आहेत ते नक्की ट्राय करा. खूप जणांना फायदा झालेला आहे, खूप जास्त चांगले याचे जे रिझल्ट्स आहेत ते मिळालेले आहेत. जेही जे अनुभव आहेत ते नक्की माझ्यासोबत शेअर करा, कमेंट करा खाली. तुमच्या काहीही शंका अजून विचारायचं असेल तर, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, इतरांसोबत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि अजून असेच आरोग्यविषयक शास्त्रोक्त माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करून शेजारी जे घंटीचं बटन दिलेलं आहे ते देखील प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते त्वरित तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.